आरे प्रकरणात ज्या व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात आले त्या व्यक्तींनी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांची भेट घेतली. या प्रकरणात ज्या व्यक्तींवर गुन्हे दाखल झाले ते गुन्हे 30 दिवसांच्या आत मागे घेण्यात येतील असं आश्वासन गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी दिलं आहे. एक ड्यू प्रोसेस, एक रूल्स अँड रेग्युलेशन्स गव्हर्नमेंटमध्ये आहे आणि त्या पद्धतीनं त्यांना मी समजावून सांगितलेलं आहे आणि ताबडतोब मी त्यांना ग्वाही दिलेलं आहे की येणाऱ्या 30 दिवसामध्ये या सगळ्या केसेस मागं येण्यासंदर्भातली योग्य ती कारवाई शासन स्तरावर त्या ठिकाणी केली जाईल.